ऐश्वर्या शेट्टी असेल किंवा गौतमी पाटील असेल या सगळ्यांना मात देत बिग बॉसची या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड ठरली ठरलीये स्नेहलता वसेकर पण तुमच्यापैकी अनेक लोकांना प्रश्न पडला की नक्की स्नेहलता वसेकर कोण आहे आणि तिचं काय खास नातं आहे स्टार प्रवाहामधल्या एका महत्वाच्या माणसाशी वेल त्याचबद्दल आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका हाय मी अधीश खबरी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस असेल किंवा एंटरटेनमेंट वर्ल्ड मधल्या बाकीच्या सगळ्या अपडेट्स असतील या संदर्भात आम्ही सगळे व्हिडिओ तुम्हाला पोहोचवत असतो सो so, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता स्ट्रेट जाऊया तर स्नेहलता वसईकर कडे जी यंदाची बिग बॉसच्या चौथ्या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री ठरली आहे आपण सगळ्यांनी स्नेहलता वसईकरला याआधी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जी मालिका आली होती जी मराठी होती त्याच्यामध्ये सोयराबाईंची भूमिका करताना पाहिलेला आहे पण स्नेहलता वसेकर अनेक वर्ष आधीपासून आपल्या इथे कार्यरत आहे तुम्हाला जर आठवत असेल मृणमयी देशपांडेंनी ज्या सिरियलनी आपल्या सगळ्या या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं कुंकू या मालिकेमध्ये जी मेन विलन म्हणून काम करायची ती होती स्नेहलता वसईकर त्या सिरियलमध्ये आनंद इंगळेजी पत्नीचा रोल तिने केला होता अहिल्या नाव तिचं होतं तो रोल तिने केला होता त्याच्यानंतर तिने लग्न केलं तिला एक मुलगी झाली तिची मुलगी शौर्या ही विशेष क्यूट असून स्नेहलता तिच्याबरोबरचे व्हिडिओ कायम तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट करत असते सो स्नेहलतानी आतापर्यंत फक्त मराठी नाही तर हिंदी जी मालिका विश्व आहे त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे रिसेंटली ती आपल्याला अं सोनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरती जी मालिका आली त्याच्यामध्ये ती काम करताना दिसली होती इतकंच नाही तर जानेवारी महिन्यामध्ये तेजस्विनी पंडितची जी, जी वेबसिरीज आली होती अनुराधा म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्नेहलता काम करताना दिसली होती आणि आता जाऊयात त्या एका खास व्यक्तीकडे जिचं एक खास नातं आहे स्नेहलता वसईकर बरोबर आपण सगळे जण मग म्हणतोय स्नेहलता वसईकर स्नेहलता वसईकर पण हे जे वसईकर आडनाव जे ज्यांनी तिला दिलेला आहे तो म्हणजे गिरीश वसईकर हा तिचा नवरा असून तो सध्या स्टार प्रवाहाच्या दोन महत्वाच्या मालिका ठिपक्यांची रांगोळी आणि फुलाला सुगंध आणि फुलाला सुगंध मातीचा या दोन मालिकांचा दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे आणि तो कायमच या मालिका विश्वांमध्ये ऍज अ उत्तम डिरेक्टर म्हणून काम करतोय सो दोन्ही बाजूंनी तिला ही जी काय अभिनयाची आणि दिग्दर्शनाची ही जी काय बाजू आहे ही बाजू घेऊन सध्या स्नेहलता घरामध्ये गेलेली आहे तिची जवळजवळ नऊ दहा वर्षाची मुलगी आहे शौर्या ती सुद्धा तिला ती मिस करणार आहे सो या सगळ्या परिस्थितीमध्ये ती आता घरामध्ये किती दिवस टिकू शकेल काय करू शकेल हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे स्नेहलता वसईकर बाबतच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का माहिती नसतील तर त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका